हॅलो गाईज, वेलकम टू विप्री ब्लॉग्स। आजचा व्हिडिओ खूपच स्पेशल असणार आहे, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी एक प्रँक करणार आहे आणि तो प्रँक असणार आहे प्रियंकावर। तर प्रँक असा आहे की एप्रिलमध्ये 19 एप्रिलला प्रियंकाचा बड्डे असतो। ॲक्च्युली मी त्यासाठी काहीतरी स्पेशल प्लॅन करणार आहे बड्डेसाठी, पण ते सांगणार नाही आहे। तर प्रँक असा आहे की मी तिला असं म्हणणार आहे की माझ्या एका फ्रेंडचा बड्डे आहे आणि तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे। तर मी तिला सजेशन विचारणार आहे की काय स्पेशल करायचं आणि तिचं रिॲक्शन रेकॉर्ड करणार आहे। तर तुम्ही सगळेजण हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि रिॲक्शन बघा आणि कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ। तर आता आपण प्रँक करणार आहोत, मी सेटअप करणार आहे, कॅमेरा लपवणार आहे, माईक पण लपवणार आहे। तर जेव्हा ती येईल तेव्हा मी प्रँक स्टार्ट करणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा। गरम होत आहे ना। हे ऑफिस वाले पण काय लॉकडाऊन मुळे सगळं आता काहीच करत नाही, बाहेर जात येत नाही। काय लॉकडाऊन ते ऑफिस वाले पण एवढं काम देत आहे ना। वर्क फ्रॉम होम ते ऑफिस मध्ये काम परवडत होत, पण मी घरून मजबूत झालो ना। काही काम आहे का? हा, ऑफिस काम वैताग आलाय बाबा मला, ऑफिस काम करून करून, घरच काम, ऑफिस काम। माझ्या एका फ्रेंडचा बड्डे आहे एप्रिलमध्ये आता, पण काहीतरी स्पेशल करावं म्हटलं होतं, पण कळ नाही काय करायचं स्पेशल। एखादा शर्ट गिफ्ट करून द्या, काय स्पेशल करायचं लॉकडाऊन मध्ये। तुम्ही नाही शर्ट कसं करणार? तुम्ही मुलीला शर्ट कसं करणार? मुलगी हा, काय झालं? मग काय झालं नाही, कोणती फ्रेंड आहे? आहे माझी एक खूप जुनी फ्रेंड आहे। परवा तिचा फेसबुकवर मेसेज आला होता, म्हणजे फेसबुकवर दिसली मला, मग चॅटिंग चालू केलो तेव्हा मला कळालं फेसबुकवर तिचा बर्थडे आहे। आता एप्रिल मध्ये बर्थडे असतो म्हणून कळालं। एप्रिल मध्येच आहे? हा, अजून कोणाचा एप्रिल मध्ये बर्थडे? तिचा एप्रिल मध्ये बर्थडे आहे, पण आता काय लॉकडाऊन तर काय संपणार नाही एवढ्या लवकर। तुम्हाला काय एवढं तिच्या बर्थडेचा एवढं चिंता पडली? अरे फ्रेंड आहे माझी खूप जुनी। हा मग ठीक आहे ना, फ्रेंड आहे तरी जाऊ दे। पण काय बोल, आता मला तर कळत नाही गर्ल साठी काय स्पेशल करावं। तिचा घरे बॉयफ्रेंड किंवा हसबंड असेल की तिला स्पेशल करावं? नाही तिला कोणी नाही, बॉयफ्रेंड नाही, फॅमिली तर असेल ना। फॅमिली आहे ना। तुम्ही काय एवढा इंटरेस्ट घेतला तिचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात? अरे फ्रेंड आहे माझी। हा फ्रेंड आहे, इतक्या दिवस थोडी फ्रेंड नव्हती तुमची ना, ऑल ऑफ सडन तिथं फ्रेंड झाली? खूप दिवसांनी भेटली ना मला। मी ओळखती तिला नाही, मग जाऊ दे। पण काय गिफ्ट काहीतरी सांग ना, मला आयडिया सांग काहीतरी काय स्पेशल करायचं। आता लॉकडाऊन मध्ये कसं भेटता येत नाही काय नाही, तर मी विचार केला होता काहीतरी ऑनलाईन ऑर्डर कराव आणि पाठवून द्यावं काहीतरी गिफ्ट वगैरे ऑनलाईन। दुकान तर बंद आहेत म्हणून मी ऑनलाईन चा विचार करत होतो काहीतरी। ऑनलाईन चे पण डिलिव्हरी आता अवेलेबल नाहीये कुठे, डिलिव्हरी अवेलेबल। मी स्वतः माझे 2 ड्रेस ऑर्डर केली आहे मिंत्रा वरून, एक लॉकडाऊन व्हायच्या अगोदर केली होती, अजून आली नाही।
सकाळी मेसेज पाठवून द्या, वाटल्यास कॉल करा, मी पण विश करते, तुम्ही पण विश करून शांत बसून जा. नाही पण काहीतरी स्पेशल करायला पाहिजे ना. बघा बा, तुम्हाला जे वाटतं ते करा. तू सांग ना काहीतरी स्पेशल. मी कशाला सांगू, तुमचे फ्रेंड आहे, तुम्ही डील करा. काय झालं तुला, चिडायला काय झालं? काय झालं तू, काय झालं म्हणजे? मग तुला चिडायला काय झालं? मला नाही आवडत तुम्ही मुलींना स्पेशल फील केलं. मी सोडो. अरे माझी फ्रेंड आहे फक्त. हा मग काय होतं, फ्रेंड आहे जरी. आणि तिचा बर्थडे आहे म्हणून मी म्हटलं काहीतरी स्पेशल करावं. मला नका विचारू. मला नका विचारू. ठीक आहे, जाऊ दे, मीच बघतो काहीतरी प्लॅन करतो. काय झालं? अरे माझी खूप जुनी फ्रेंड आहे, ऍक्च्युली स्कूलमेट होती माझी. आता मला म्हणजे फेसबुकवर दिसली ती, मग आम्ही चॅटिंग चालू केलो आणि तेव्हा मला फेसबुकवर कळलं तिचा बर्थडे असतो एप्रिलमध्ये. तर असंच बोलता बोलता मग ती म्हटली आता काय करता येत नाही माझ्या बर्थडेला, ह्यावेळेस काय करता येणार नाही, कुठंच बाहेर जाता येणार नाही. तर मला वाटलं की आपण काहीतरी स्पेशल करावं. हो पण तुम्हाला काय, तुमची बहीण आहे का ती? बहीण कसं काय असणार, फ्रेंड आहे माझी ती. आम्हाला एवढं का तुम्हाला कन्सर्न पडलं तिच्याबद्दल? उगीच माझ्या डोक्यात राग आणू नका तुम्ही. पण आयडिया तर सांग ना काहीतरी. मी कशाला सांगू तुम्हाला आयडिया? आता तू, तुला माहिती असते ना मुलींची चॉईस. हा पण मला माहिती आहे, पण मी तुम्हाला सांगणार नाही. वा रे वा, माझा नवरा दुसऱ्या मुलीच्या बर्थडे ला प्लॅन करायला आणि मी त्याला आयडिया देऊ, कोणी शिकवलं मला असं? त्यात काय, पण काय होते, फ्रेंड साठी केलं तर काय फरक पडणार आहे? नाही बाबा, मला नाही आवडत. फक्त आयडिया तर सांगू शकते ना काहीतरी तू. सकाळी उठा, आंघोळ करून तिला व्हिडिओ कॉल करा, मी पण विश करते व्हिडिओ कॉल वरती, आणि फोन ठेवून आपलं आपलं काम करा. अरे व्हिडिओ कॉल तर आपण असं करतोच ना आता कोणाला पण. लॉकडाऊनच्या वेळेस आपण केलेलंच आहे ना फ्रेंडला कॉल वगैरे, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केलेलंच आहे. पण काहीतरी बर्थडे तर स्पेशल पाहिजे ना. सांग ना काय करायचं. मी नाही सांग, बोलणार नाही का? बोलणार नाही म्हणजे काय झालं चिडायला ह्याच्यात? तुला काय झालं चिडायला? काय जाओ तुम्ही. मला वाटतं खूपच सिरियस झाली ती. मी आता जाऊन बघणार आहे, ती खूप चिडली वाटते, तर बघूया आपण. काय झालं? काय अरे सांग ना काय झालं. काय नाही झालं. मला आयडिया तरी सांग काय करायचं, काय स्पेशल करायचं. मी कशाला सांगू तुम्हाला उगाच. तू विचारलीस नाही कोण आहे फ्रेंड, बर्थडे कधी आहे. तू सांगितलं तुमची स्कूल फ्रेंड आहे म्हणून. स्कूल फ्रेंड आहे पण तिचं नाव काय आहे? कशाला विचारू, मला काय घेणं देणं पडलं तिचं नाव विचारलं असं का? बर ठीक आहे, जाऊ दे, मीच बघतो काहीतरी स्पेशल करायचं आता. जे करायचं कर, मान. पण तिचा बर्थडे 19 एप्रिलला आहे आणि तिचं नाव आहे प्रियंका विवेक पॉल. काही पण खरंच एक प्रँक व्हिडिओ होता तुझ्यासाठी.
तिकडे जा जा बरं तिकडे. मज्जा आली ना? काय मज्जा नाही आली. बघू बघू तोंड दाखव. मला किती वाईट वाटलं होतं. कसं होतं प्रँक? खूपच मजा आली. अजिबात नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि असे अजून व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता मी पण या प्रँकचा बदला घेणार आहे. घेऊ का नको तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. आणि तुम्हाला हा प्रँक कसा वाटला हे पण कमेंटमध्ये कळवा.